न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवसेना महानगर प्रमुख व माननीय नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून आज रोजी गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेली व्यायाम शाळेचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राज्य छत्रपती व्यायाम शाळेचे शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी माननीय विजय गोसावी सर, भगवान बोराटे मामा, ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, निलेश तिदमे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला। अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाला यश आल्याने स्थानिक रहिवाशांनी शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे यांचे आभार मानले। नमस्कार। फार सुंदर योग आहे। प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज व्यायाम शाळेचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनासाठी क्रीडा शिक्षक आदरणीय विजयजी गोसावी आणि क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य प्राप्त केलेले भगवानराव बोराटे या दोघांनी या व्यायाम शाळेचा शुभारंभ फीत कापून केलेला आहे। या प्रसंगी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की चिरंजीव प्रवीणच्या प्रयत्नातून आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये नाशिक शहरात जो विकास नाही इतकी विकास कामं सुरू आहेत, पुढेही होणार आहे। आणि ह्या दृष्टीनं आपण आजचे जे दोन्ही उद्घाटक आहेत त्यांचं मनोगत ऐकूया। सर्वप्रथम आदरणीय विजयजी गोसावी सर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी या प्रसंगी मनोगत, कारण आम्ही बऱ्याच दिवसाची ती कल्पना व स्वप्न पाहत होतो ते आज गणपती उत्सवात नेमकं फलदायी ठरलं, त्याच्याबद्दल आज मी आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचे आभारी मानतो। आणि विशेष सांगायची गोष्ट अशी की आपण जी प्रतीक्षा करत होतो त्याला माननीय प्रवीण तिदमे यांनी मान दिला आणि त्यांनी त्या मार्गाने जोपर्यंत एक कार्य सक्सेस होत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाचा त्यांनी पीछा केला आणि ते सक्सेस झाले आणि त्या आज आपल्याला हे स्वरूप पाहायला मिळालं। कारण काही दिवसांपूर्वी वाटत होतं की आपण हे होतं का नाही होतं, जेव्हा प्रवीण भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं सर होईलच आपलं काम म्हणे, पण वेळ किती लागेल ते सांगता येत नाही म्हणे, पण मी त्याच्या मागे आहे म्हणे, म्हटलं चालेल म्हटलं। आणि त्यांनी मला मागच्या कार्यक्रमात सांगितलं की म्हणे वरच्याच कार्यक्रमात सांगितलं की बा आपलं मार्गी लागलेलं आहे एवढे 5-7 दिवसात काम होईल म्हणे, आणि नेमकं ते वेळेवर झालं त्याच्याबद्दल।